आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. लोकलच्या धडकेत कॉलेज विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला आहे. अंतुदेवी दुबे असं या तरुणीचं नाव असून ती कल्याण पूर्वेच्या साकेत कॉलेजमध्ये शिकत होती. बुधवारी सकाळी 9:30 सुमारास ती रेल्वे रूळ ओलांडून जात असताना कल्याणकडे येणाऱ्या लोकलने तिला धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी रेल्वेवर रोष व्यक्त केला आहे. आज ज्या मुलीचा अपघात झाला तो याच्यासाठी ज्या अपघातासाठी सर्व जबाबदारी ही रेल्वेची आहे, कारण की रेल्वेने गेले 4 ते 5 महिने आधी ही भिंत बांधली व तो पर्यायी रस्ता बंद केला, त्यामुळे लोक हातात जीव घेऊन या पटरी क्रॉस करून येतात, त्यामुळे या मुलीचा जीव गेला. व ही भिंत बघाल तर अर्धवट बांधलेली आहे, इथे लोकांची वस्ती आहे, लहान मुलं खेळत असतात, तर याला सर्व जबाबदारी रेल्वेची आहे असं आमचं मत आहे. आणि रेल्वेने जर ही भिंत पूर्ण बांधली तर यापुढे कधी अपघात होणार नाही असं आम्हाला वाटतं. मागील जे रस्ता होता, पर्यायी रस्ता आमच्या ज्या इकडचा लोकांना येणे जाण्याचा रहिवासी लोकांकरता सोयीचा रस्ता जो होता, तो रस्ता ह्या लोकांनी रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. बंद केल्यानंतरही त्यांना आम्हाला त्याच्याकरता काही हरकत नाही, पण तुम्ही पूर्णपणे ती बंद करा, संपूर्णपणे बंद करा. अर्धा रस्ता बंद करून अर्धा वाट सोडून लोकांची गैरसोय होते आणि त्या माध्यमातून लोकांनी क्रॉसिंग करताना, रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना ट्रॅकवरनं जाऊन त्यांना या अपघातामधून सामावून जावं लागतो. सांगायचा तात्पर्य, रेल्वे प्रशासनाची ही हलगर्जीपणामुळं वारंवार आमच्या लोक, आमच्या इकडची स्थानिक लोक वारंवार यांचा मृत्यू होतो आहे, दुर्घटना होते, ह्याचा सगळं जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. आणि ही गोष्ट बंद झाली पाहिजे आणि जुना पर्याय रस्ता हा पुन्हा चालू झाला पाहिजे, अथवा हे न केला असतं. मुंबई दिशेकडून प्लॅटफॉर्म नंबर 1 जाण्यासाठी पूर्वी छोटा रस्ता होता, मात्र आता तो बंद केल्याने तिथे रहिवाशी तुटक्या भिंतीतून रुळावर उतरतात आणि जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमावतात. आज सकाळी 9:45 CST बाजूकडून कल्याणला येणारी ट्रेन, लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांकडे 1-1 असतात ना, ज्या ठिकाणी भिंत संपलेली आहे, संरक्षण भिंत, त्या बाजूने एक मुलगी रेल्वे ट्रॅक क्रॉस करीत असताना अपघात झाला व ती जागीच मयत झाली. त्या अनुषंगाने स्टेशन मास्टर यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मेमो दिला आणि तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर मयत मुलीस रुक्मिणी हॉस्पिटल येथे हलविलं आणि सदर ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे आणि जी जनता जी आहे, प्रवासी जी आहे, ते नेहमी त्या बाजूने येत असतात, तर जनतेनेसुद्धा त्या बाजूला सुरक्षितता घेतली पाहिजे. आणि अशी सर्वांना मी आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे विनंती करतो. तिचं नाव आहे अंतिमा देवी रामा अर्जुन दुबे, वय 28 वर्ष. ती कॉलेजला जात होती आणि कॉलेजला जात असताना हा प्रकार घडलेला आहे. ते आता ती पूर्ण माहिती संपूर्ण मिळाली नाही आहे, आमचा तपास चालू आहे. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बाजूला रहदारी जास्त असल्यामुळे आणि त्यानंतर मग आम्ही हमालांच्या सहाय्याने स्ट्रेचरवर सदरची बॉडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 करून रुक्मिणी हॉस्पिटलपर्यंत तात्काळ पोहोचवलेली आहे. त्यामुळे पूर्वीचा रस्ता पुन्हा सुरू करण्याची रहिवाशांची मागणी आहे, तर प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.